पूर्ण दर्शन इतने घ्यायचे का पूर्ण? चला तुम्ही पुढे, मी तुमचा व्हिडिओ काढतो. चला हे आमच्या बरोबर इथं पिंगळे साहेब वाळूंचे, त्यानंतर कोडोलीचे शिर्के भाऊ आणि जाधव भाऊ आणि मी, असे आम्ही सगळेजण आहोत तिथं दर्शनाला. दर्शन घेताना मी काढतोय तुमचा व्हिडिओ. या घ्या. उदळल्याची ऍक्शन करा. निस्त 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 आपलं हात 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 हा 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 हा. क्या बात आहे, क्या बात आहे. ओके, आता जेजुरीच्या खंडोबाचा हा प्रदक्षिणा मार्ग आहे आणि प्रदक्षिणा मार्गावर आता आम्ही तिघजण चौघजण चाललेलो आहोत. होय, मुख्य कळस हा का? हा हे समोरचं पंचलिंग महादेवाचं मंदिर आहे. मुख्य मंदिराचा कळस आणि गाभा हा आहे. शूटिंग येते चालते बोला की जरा, एक ऍक्शन करा की. हा, कडे पठारकडे जातो. कडे पठारकडे हा प्रवेशद्वार जातो विश्वेश्वरासाठी. हा पश्चिम दरवाजा, ही पाठीमागची बाजू कळस. हे समोरचा जो दुसरा कळस दिसतोय तो मुख्य खंडोबाच्या मंदिराचा आहे. हे शिवकालीन तळी आहेत. इथं अन्नपूर्णा देवी आहे. हे तळी भंडार उचलण्याची जागा आहे. हे पुन्हा उत्तर बाजूनी मंदिराचा कळस. सोमवती अमावस्येनिमित्त या ठिकाणी मंडप आणि सगळे भाविकांची गर्दी आहे. हे घोड्यावर खंडोबा आणि त्यांची पत्नी. एक का दोन करणार आहे. हे तळी उचलण्याचा कार्यक्रम आहे पूर्वजांच्या नावाने आणि सगळी संकट दूर होण्याचं अशी भाविकांची श्रद्धा आहे. हो, ते रमेश वन नावाचा फोन आलाय.
रमेश मान। तर आता फोन घेतला तर माझं शूटिंग बंद होईल। हे कुठली देवी ही? भाई कुठली देवी? बर बर बर। पंचलिंग महादेवाचं मंदिर आहे, खंडोबाच्या मंदिराच्या माग म्हणजे जेजुरीचा खंडोबा हा महादेवाचाच अवतार आहे। या तर तिथेकडे रांग आहे। मंदिराचे पुजारी आहेत। आता तळी भरण्याच्या कार्यक्रमाला माननीय जाधव भाऊ, शिर्के भाऊ आणि इंगळे भाऊ हे आता बसलेले आहेत आंगा अशी। ओके, जय मल्ला अंगाव मारून घेतात हजुडाने। पाऊस आणि हळद यामुळं आणि नारळाचे तुकडे आणि ही फरशी यामुळे इथं घसरडं झालेलं आहे। मला यानिमित्ताने प्रशासनाला सांगायचं आहे की आठवण करून द्यायची की मांढरदेवीला ज्याप्रमाणे चिखल झाला आणि माणसं घसरून मेली आणि 350 महिला मुलं लोक भाविक हे मृत्युमुखी पडले तशी घटना घडू नये म्हणून प्रशासनाने वेळीच काळजी घ्यावी। पूर्ण दर्शन करते शिर्के भाऊ। आपण परतीच्या प्रवासाला आहोत आणि पायऱ्या उतरत आहोत। इकडं जे मोठं तळ आहे हे अहिल्याबाई होळकर यांनी दिवसांसाठी बांधलेलं आहे। ते पूर्व दरवाजाने खाली उतरलंय। मंदिर देवस्थानच्या वतीने आहे तर तिथमाला दिसत आहेत तर चप्पल स्टँड ऑथराइज चप्पल स्टँड आहे। बरेचसे भाविकजण तिथनं भंडारा वगैरे खरेदी करतात, तिथून तिथंच चप्पल ठेवण्याच्या उद्देशाने तिथनं खरेदी करतात आणि प्रयत्न असतो, पण मंदिराच्या वतीने तिथं चप्पल ठेवण्यासाठी स्वतंत्र स्टँड आहे आणि चांगली व्यवस्था आहे। अन्नदानाची सेवा माळसा बानाई अन्नसेवा पेटी आणि ही अन्नदानाची अतिशय सुंदर व्यवस्था इथं केलेली आहे आणि इथं अन्नदान झाल्यानंतर हात धुण्याची जागा, पाणी पिण्याची जागा